म्हणून जुने बुरसटलेले विचार ते आधुनिक टाकावे, बुद्धीची प्रगल्भता वाढवावी, नव्या विचारांना सामोरं जावं, नवा अभ्यास करावं हा त्याचा खरं तर ऋषीमुनींचा उद्देश होता. आणि पुढील 5 दिवस वेगवेगळ्या स्नानांनी आपलं शरीर आणि मन पवित्र करणं, शुद्ध करणं असे ते सोपस्कार आणि संस्कार. धुळवडा आहे, शेणवडा आहे, सजेल स्नान आहे. पूर्वी वनस्पत्यांचे रंग टाकले जायचे की ज्या वनस्पत्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे मनाला समृद्ध करण्याची असे रंग बुद्धी पुरस्कार अंगावर टाकले जायचे. आता त्याचं विडंबन झालेलं आहे, ऍसिड टाकताय, विद्रूप करताय, त्वचा खराब होते आहे, असल्या रंगपंचम्या आपण कृपया कधीच करू नये अशी शपथ महाराष्ट्राला आणि भारताला द्यावी असं कर्तव्य. म्हणून तसं न करता इकडे वास्तव काय आहे आणि आपण काय करत आहोत याचंही भान ठेवणं खूप जरुरीचं आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्याने सामुदायिक सहजीवनाशी, सामुदायिक ऐक्याशी, सामुदायिक या सगळ्या संलग्न असणाऱ्या जीवनांशी आपण बांधलेलं असतो. जरी मराठवाड्यात दुष्काळ आहे पण सगळ्याच जिल्ह्यात सगळ्यांनी पाण्याची काटकसर करावी, विजेची काटकसर करावी, आर्थिक नियोजनाची सुद्धा काटकसर करावी. उधळपट्टी कुठल्याही बाबीची करूच नये हे दंडक आपल्या मनाला आपण कायमचा आपण लावावा.